दिल्लीमध्ये आर्थिक पॅलेस हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू, 9 जखमी. संसदेत मध्यवर्ती सभागृहामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या चित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणाच्या दौऱ्यावर. अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्रासह विविध विकास कामांचं लोकार्पण. राजस्थानमधल्या कथित बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मॉरिन यांची जयपूरमध्ये सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू. 3600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातला आरोपी राजीव सक्सेना याची इन कॅमेरा चौकशी करण्याचे दिल्लीच्या न्यायालयाचे आदेश. आसाममध्ये गुवाहाटी इथं आजपासून वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला होणार सुरुवात. आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या 700 जणांची भारतीय हवाई दलाकडून सुटका. राज्यात थंडीचा जोर ओसरला. नमस्कार, एकच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. दिल्लीमध्ये करोलबाग इथं आज पहाटे अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. या आगीचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत 14 जणांची सुटका करण्यात यश आलं असून जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. पहाटे 4:35 ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या आगीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह विविध पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी वाजपेयी यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं, तसंच अतिशय धीरानं धाडसी निर्णय घेतले. ते धैर्याची मशाल होते अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाजपेयी यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. राजनीति के महानायकों में अटल जी को हमेशा याद किया जाएगा. उनके महान व्यक्तित्व में परस्पर विरोधी प्रतीत होने वाली विशेषताएं सहज ही घुली मिली थी. यह समन्वय और सामंजस्य उनके नाम में ही समाहित था और वे अपने नाम को चरितार्थ करते रहे. वे जितने अटल, अविचल और दृढ़ प्रतिज्ञ थे उतने ही विहारी, गतिशील और सक्रिय भी थे. देशाच्या विकासासाठी वाजपेयी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे ते कायम स्मरणात राहतील असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. अटल बिहारी वाजपेयी म्हणजे एक विशाल व्यक्तिमत्व होतं. या तैलचित्राच्या रुपानं ते नव्यानं प्रेरणा देत राहतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. प्रतिपक्ष होता है आदर और सम्मान उसी भाव के साथ बनाए रखना, ये हमारी नई पीढ़ी के लिए सबको सीखने जैसा है. हम सबने सीखने जैसा है कि हम किस प्रकार से प्रतिस्पर्धी को भी, कठोरतम आलोचना को भी आदर के साथ, सम्मान के साथ उस व्यक्तित्व की तरफ देखते रहे. ये अटल जी से सीखने वाला विषय है. लोकप्रिय नेता काय असतो याचं ते उदाहरण होते. त्यांनी राजकारण कसं करावं आणि ते करताना संवेदनशील कसं राहावं याचे धडे दिले अशा शब्दात सुमित्रा महाजन यांनी वाजपेयी यांचा गौरव केला. राजनीती में रहते हुए भी कर्तव्य कठोरता से निर्णय लेते हुए भी अत्यंत संवेदनशील कैसे रहा जाए, इसका ये मूर्तिमंत उदाहरण माननीय अटल जी है. दूसरा एक जो गुण मैं आवश्यक मानती हूं कि अपना मत तो स्पष्टता से कहते थे मगर बहुमत का निर्णय
कई बार विपक्ष में रहते हुए जब ये बात आती थी, और इसलिए मेरे भी मन में वो बात है, कठोरता से है कि अपने सदन में व्यवहार के अपने नियम पालन करना ही चाहिए। पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा दौऱ्यावर असून ते कुरुक्षेत्र इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत। काही वेळापूर्वीच त्यांचं कुरुक्षेत्र इथं आगमन झालं असून ते एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत। झज्जर जिल्ह्यात भाडसा इथं ते राष्ट्रीय कर्करोग संस्थेचं लोकार्पण करतील। झज्जरच्या एम्स संकुलात कर्करोगावरच्या सर्वोत्तम उपचारांच्या सुविधा असलेलं 700 खाटांचं अत्याधुनिक केंद्र आहे। फरीदाबाद इथं ईएसआयसीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं आणि रुग्णालयाचंही पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत। उत्तर भारतातलं हे पहिलं ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आहे। यामध्ये 510 खाटांची सोय आहे। पंचकुला इथं राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेच्या इमारतीची ते कोनशिला बसवणार आहेत। पानिपत युद्ध स्मारकाची देखील ते कोनशिला बसवणार आहेत। कर्नाल इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आपण आता पाहत आहात कुरुक्षेत्र इथं पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। हरियाणा की सरकार ने आयोजन किया, जैसा कि मैं भी आपको पहले ही बता गई थी कि कुरुक्षेत्र वही स्थान है जिसमें महाभारत की लड़ाई हुई, और एक बहुत बड़ा कारण उसमें नारी का सम्मान भी था। ये जो कुरुक्षेत्र है ये माँ भद्रकाली की भूमि है, एक देवी शक्ति की भूमि है, और इसलिए इस भूमि के ऊपर, भद्रकाली की भूमि पर आज सप्तमी के दिन, जो कि काली का ही दिन होता है, इस कार्यक्रम का आयोजन होना भारत की महिलाओं के अंदर एक नई ऊर्जा का और नई शक्ति का संचार करेगा। प्रधानमंत्री जी ने गांधी जी के सपने को साकार करने का एक दृढ़ निश्चय किया, और आश्चर्यजनक बात यह रही कि 5.5 लाख से ज्यादा गांव खुले में शौच से मुक्त घोषित किए जा चुके हैं। 28 राज्य और 600 से ज्यादा जिले खुले में शौच से मुक्त हो चुके हैं। प्रधानमंत्री जी का संकल्प था कि हम 2019 में अक्टूबर तक भारत को स्वच्छ करके गांधी जी का सपना पूरा करेंगे, लेकिन हरियाणा उसमें सबसे पहले आ। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मॉरिन यांची जयपूर इथं सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। कथित बिखानेर जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं त्यांना समज जारी केलं होतं। जयपूर इथल्या कार्यालयामध्ये त्यांची चौकशी होत असून यापूर्वी दिल्ली इथं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये त्यांची चौकशी करण्यात आली होती। राजस्थान पोलिसांनी बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भामध्ये अनेक एफआयआर दाखल केल्यानंतर 2015 सक्तवसुली संचालनालयानं चौकशीची प्रक्रिया सुरू केली, मात्र 3 वेळा समन्स पाठवल्यानंतर देखील वड्रा चौकशीसाठी अनुपस्थितीत राहिल्यानं राजस्थानच्या उच्च न्यायालयानं त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातल्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या राजू सक्सेना याची इन कॅमेरा चौकशी करण्याचे आदेश दिल्लीच्या न्यायालयानं दिले आहेत। सक्सेना याची सक्तवसुली संचालनालयाची कोठडी आज संपत असल्यानं त्यानं विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्याशी खासगीमध्ये बोलण्याची मागणी केली। त्यावेळी न्यायालयानं ही प्रक्रिया राबवण्याची सूचना केली। सक्तवसुली संचालनालयानं सक्सेना याची कोठडी वाढवून नको असल्याचं सांगितलं। यापूर्वी सक्तवसुली संचालनालयानं हा तपास महत्वाच्या टप्प्यावर असल्याचं सांगत सक्सेना याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती। या प्रकरणामध्ये ऑगस्टा वेस्टलँड आणि फिन मेकॅनिकाचे माजी संचालक तसंच ख्रिश्चियन मिशेल हवाई दलाचे माजी संचालक एसपी त्यागी, राजू सक्सेना आणि त्याची पत्नी यांची नावं आरोपपत्रामध्ये आहेत। शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांची सीबीआयनं कालही शिलाँग इथं चौकशी केली। या दोघांची एकत्र चौकशी पूर्ण झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। या प्रकरणी राजीव कुमार यांची चौकशी पुढेही सुरू राहील। दरम्यान या घोटाळ्या प्रकरणी सीबीआय चौकशीवर देखरेख ठेवण्याची मागणी करणारी गुंतवणूकदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली। सर्वोच्च न्यायालयानं 2013 रोजी दिलेल्या एका आदेशानुसार या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली असून अद्याप ती पूर्ण झाली नाही। मात्र या चौकशीवर देखरेख ठेवण्यासाठी एखादी समिती स्थापन करायला सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं नकार दिला आहे।
सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम नागेश्वर राव आणि सीबीआयचे अभियोजन संचालक एस भासूराम यांना सर्वोच्च न्यायालयानं न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. त्यांना 1,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बिहार निवासगृह लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी करणारे सीबीआयचे सहसंचालक ए के शर्मा यांच्या बदलीचे आदेश दिल्यामुळे न्यायालयानं दोघांना नोटीस बजावली होती. या प्रकरणी आपली चूक झाल्याचं मान्य करून राव यांनी न्यायालयाची माफी मागितली. लोकसभेमध्ये आज कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. राफेल विमान खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी हौद्यात उतरून केली. राज्यसभेमध्ये समाजवादी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. पक्षप्रमुख अखिलेश यादव यांना ते अलाहाबाद इथं जात असताना लखनौ विमानतळावर अडवण्यात आल्याच्या वृत्तावरून सपा सदस्यांनी गदारोळ सुरू केला. मात्र त्यांनी नोटीस दिली नसल्यामुळे यावर चर्चा घेता येणार नाही असं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिला. दिल्लीमध्ये हवाला ऑपरेटर्स चालवत असलेलं सुमारे 20,000 कोटी रुपयांहून अधिक व्यवहारांचं मनी लॉन्ड्रिंग रॅकेट आयकर विभागानं उघडकीस आणलं आहे. जुन्या दिल्ली भागामध्ये गेले काही आठवडे आयकर विभागानं वेगवेगळ्या उद्योग भागामध्ये छापे टाकले आणि तपासणी केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यात हवाला ऑपरेटर्सच्या 3 गटांचा छडा लागला. नया बाजार भागामध्ये एका गटाची तपासणी केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. यात हवाला ऑपरेटर्सच्या 3 गटांचा छडा लागला. नया बाजार भागामध्ये एका गटाची तपासणी केली असता 18,000 कोटी रुपयांची बोगस बिलं आणि बोगस कंपन्यांची नोंदणी आढळली. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये 1,000 कोटी रुपयांच्या अधिक किमतीच्या कंपनी समभागांचे व्यवहार आढळले तर तिसऱ्या प्रकरणामध्ये छुपी परदेशी बँक खाती तसंच निर्यातीसाठी खोट्या जीएसटी बिलांची माहिती मिळाली. या बोगस निर्यातीच्या व्यवहाराची किंमत 1,500 कोटी रुपयांहून अधिक आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. या चकमकीमध्ये एक जवान शहीद झाला असून आणखी एक जवान जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रत्नीपोरा भागामध्ये दहशतवादी हल्ल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार या परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर चकमक सुरू झाली. राज्यातल्या महत्वपूर्ण नद्यांच्या 6 खोऱ्यांच्या एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये झालेल्या जल परिषदेमध्ये अंतिम मान्यता मिळाली. जल आराखड्याला वैधानिक दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. या आराखड्यामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी आणि नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा समावेश असून भूपृष्ठीय आणि भूगर्भीय पाण्याचं एकात्मिक नियोजन करण्यात आलं आहे. तसंच वर्ष 2030 पर्यंतच्या एकूण पाणी वापराचं नियोजन देखील करण्यात आलं आहे. सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापर यावर या आराखड्यामध्ये विशेष भर दिला गेला आहे. पर्यावरण व्यवस्थापनाचा अभ्यासही या आराखड्यामध्ये मांडण्यात आला आहे. जल परिषदेच्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री आणि परिषदेचे पदसिद्ध सदस्य दिवाकर रावते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह ज्येष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकात्मिक राज्य जल आराखडा तयार करण्याचं ऐतिहासिक काम केल्याबद्दल जल परिषदेचं आणि जलसंपदा विभागाचं अभिनंदन केलं. आदिवासी बांधवांना वनहक्काचे 7/12 देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करून हे काम 1 महिन्यात पूर्ण करावं, त्याचप्रमाणे 1 एकरपेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नये अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिल्या. आदिवासी विकास विभागाच्या वतीनं सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातील आदिवासी विद्यार्थी जर राज्य अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील तर त्यांच्या मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत विभागानं जबाबदारी घ्यावी असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जात पडताळणी समिती रद्द करण्याचा कोणताही विचार नाही, उलट यामध्ये अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशसारख्या राज्यातील कार्यप्रणालीचा विचार करण्यात येत आहे असं ते म्हणाले. रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात झालेल्या चर्चेच्या वेळी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापित समितीच्या शिफारशी मंजूर करण्यात आल्या असून यावर शासन निर्णयासाठी विभागानं पुढील कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अहमदनगरमधल्या केके रेंज या लष्कराच्या युद्ध सरावभूमीवर भारतीय जवानांनी युद्धासाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करून उपस्थितांच्या डोळ्याचं पारण फेडलं. कवचित कोर प्रशिक्षण केंद्र आणि मेकेनाइज इन्फेंट्री रेजिमेंट सेंटरच्या वतीनं युद्ध सरावाचा एक भाग म्हणून गोळीबार प्रात्यक्षिकं आणि संचलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाच्या सुरक्षा दलाची क्षमता, पूर्वतयारी आणि दक्षतेचं दर्शन सामान्यांना व्हावं हा या आयोजनामागचा उद्देश होता. मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली ही युद्ध सराव प्रात्यक्षिक अहमदनगरवासियांनी अनुभवली. And smoothness of firing depends heavily on the accuracy and smoothness of tracking. Thus, the advent of range-aided tracking has made firing on the move, that is, dynamic shooting, accurate and faster. With the incorporation of systems that account for the displacement of the target, meteorological conditions and other variables. भारतीय लष्कराच्या 21 पॅरा कमांडो या विशेष दलाचा 35वा वर्धापन दिन कोल्हापूरमध्ये साजरा करण्यात आला. भारतीय लष्करामध्ये या दलाला अनन्यसाधारण महत्व असल्याचं सांगून मेजर सुभाष सासने यांनी यावेळी या विशेष दलाच्या इतिहासाची माहिती दिली. या कार्यक्रमानिमित्त आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी या दलाची स्मृतिगीतं आणि लष्करी स्फूर्तिगीतं सादर करण्यात आली. तसंच ज्येष्ठ आणि माजी सैनिकांचा सन्मानही करण्यात आला. या सोहळ्यासाठी सैन्य दलाचे विविध अधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणी विशेष तपास पथकानं काल 400 पानी पुरवणी दोष आरोपपत्र कोल्हापूर न्याय दंडाधिकाऱ्यांकडे दाखल केलं. यामध्ये संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत कुरणे, अमित डेगवेकर या चौघांचा पानसरे हत्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यापूर्वी समीर गायकवाड, डॉ वीरेंद्रसिंह तावडे, सारंग अकोलकर, विनय पवार यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं आहे. लातूरमध्ये घनकचरा डेपोच्या समस्येवर उपाय म्हणून शहरात घनकचरा व्यवस्थापन योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याचं दोन वर्गामध्ये संकलन झाल्यानं अनेक प्रश्न सुटले आहेत आणि शहरही स्वच्छ व्हायला मदत झाली आहे. लातूर शहरात कचरा व्यवस्थापनासाठी यापूर्वीच सुका कचरा आणि ओला कचरा विघटन करण्याचे प्रकल्प उभारून कचरा डेपोवर कचरा नेण्याचं प्रमाण घटवण्यात आलं होतं. मात्र आता शासकीय वसाहतीत नवीन प्लास्टिक कचरा विघटन मशीन बसवण्यात आलं आहे. या मशीनमुळे डेपोवर कचरा जाण्याचं प्रमाण 60% घटलं आहे. महापालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या पुढाकारानं शहरात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन योजना राबवण्यात आली. त्याअंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या शासकीय वसाहतीत नवीन प्लास्टिक कचरा विघटन मशीन बसवण्यात आली. सध्या या योजनेअंतर्गत 4 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे भविष्यात शहरातला कचरा कचरा डेपोवर जाण्याचं प्रमाण शून्यावर येईल अशी अपेक्षा पालिकेचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये दररोज सरासरी आपला 150 टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी 60% हा ओला कचऱ्याचं प्रमाण असतं, 40% सुक्या कचऱ्याचं प्रमाण असतं. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण कोंडवाडा, त्यानंतर विवेकानंद चौक, शासकीय कॉलनी इथे आपण प्रक्रिया केंद्र आपण तयार केलेले आहे. त्यामध्ये तिथे मशीन वगैरे बसवून त्यामध्ये प्लास्टिक, पेपर, लेदर हे पार्ट्स आपण सगळे वेगळे करतो. त्यामुळे कचऱ्याचं व्हॉल्यूम कमी होतं आणि हा जो सुका कचरा आहे कंपोस्ट डेपोला जाणारा त्याचं प्रमाण ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये कमी होणार आहे. जनाधार या सामाजिक संघटनेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाचं काम आम्ही लातूर शहरात करतोय. लातूर शहरामध्ये हे चालणारं काम एकात्मिक घनकचरा व्यवस्थापनाचं महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं हे एकमेव काम आहे. हे जे इतक्या मोठ्या प्रमाणात एक वेगळ्या पद्धतीने काम केलं जाते. लातूर शहरामध्ये दररोज 150 टन कचरा निर्माण होतो. हा जो 150 टन कचरा निर्माण होतो त्या 150 टनाला कचऱ्याचं वर्गीकरण करून ओला आणि सुका कचऱ्याचं जे वर्गीकरण होतं त्या वर्गीकृत कचऱ्याला कचरा डेपोरला घेऊन जाण्याच्याऐवजी लातूर शहरातील 10 केंद्रावर त्याचं वर्गीकरण करून त्याला
त्याची विल्हेवाट लावण्याची एक जबाबदारी आमच्या संस्थेवर महानगरपालिकेने सोपवली. या नवीन उपक्रमामुळे वेगवेगळ्या प्रभागात जाऊन कचरा गोळा करणारे घंटागाडीचे चालक देखील समाधान व्यक्त करतात. पहिला जसा कचरा आम्ही पूर्ण शहरातला कचरा डम्पिंगला जात होता तसा आता कचरा आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्याचं वर्गीकरण करून ओला आणि सुका कचरा आम्ही अलग अलग घेतो. आणि सुका कचरा जो आहे तो वार्डामधील संकलन केंद्रामध्ये त्याचा आम्ही सुका कचऱ्याचं एक डेपो तयार केलेला आहे. आणि ओला जी कचरा आहे ते आम्ही त्याचा खत तयार करून त्याची विल्हेवाट लावतो. एकंदरीतच लातूर महापालिकेनं कचरा डेपो समस्येवर उपाय म्हणून सुरू केलेलं काम इतर महापालिकांसाठी आदर्शवत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर, लातूर. इराकनं अनबर या पश्चिमी प्रांतामध्ये मोठी कारवाई करत इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाच्या 186 दहशतवाद्यांना पकडून या गटाची सर्वात मोठी आघाडी उखडून टाकली आहे. आत्मघातकी हल्ले, रस्त्यांच्या बाजूला बॉम्ब पेरणं तसंच लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्या करणं अशा अनेक कारवायांमध्ये या आघाडीचा हात होता. एका संयुक्त दलानं त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्हा 100% हागणदारी मुक्त घोषित झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मौजे लोहगावात जनजागृती केली गेली आणि गाव हागणदारी मुक्त झालं, त्याचीही यशोगाथा. हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2012 ग्रामीण भागात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार एकूण 181,505 कुटुंबांपैकी 181,505 कुटुंबांकडे स्वतःचं वैयक्तिक शौचालय असून त्याचा ते नियमित वापर करत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये 563 ग्रामपंचायती असून सर्व ग्रामपंचायतींची मुख्य संसाधन संस्थेमार्फत तपासणी झाली असून 563 ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या मौजे लोहगाव हे 3,471 लोकसंख्येचं गाव असून इथे 534 कुटुंब राहतात. स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यापूर्वी लोहगावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शौचाला उघड्यावर जात असत. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तुम्मोड यांच्या निदर्शनाला आली आणि त्यांनी लोहगावात जनजागृती केली. आज लोहगावातील शौचालयाचं 100% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आम्हाला मदत भेटली 12,000 रुपये. आम्ही आता शौचालयाचा वापर करतोय. रोगराई आमची कमी झालेली आहे, याचे आभारी आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 12,000 रुपये मिळाले, त्यामुळे आम्ही हे बांधकाम करू शकलो. पहिले आम्ही उघड्यावर जात होतो, आता उघड्यावर जायची गरज नाही, त्याच्यामुळे रोगराई होत नाही. त्यामुळे आम्ही केंद्र शासनाचे आभारी आहोत. आम्ही 12,000 रुपये भेटले. आम्ही संडास बांधलाय, आम्ही संडास मध्ये जातो, बाहेर जात नाही. हिंगोली जिल्हा 100% हागणदारी मुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात आरोग्यासह अन्य विकासालाही हातभार लागला आहे. आणि आता क्रीडावृत्त. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या T20 क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवनं गोलंदाजीमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे. अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खान पहिल्या स्थानावर आहे. पहिल्या 10 कुलदीप वगळता इतर कुठलाही भारतीय गोलंदाज स्थान मिळवू शकलेला नाही. सांघिक कामगिरीमध्ये भारतीय संघानं आपलं दुसरं स्थान कायम राखलं असून पहिल्या स्थानावर पाकिस्तानही कायम आहे. फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर असून रोहित शर्मा 3 क्रमांकानं वरती चढत 7 स्थानावर पोहोचला आहे, तर लोकेश राहुल 7 स्थानावरून 10 स्थानावर घसरला आहे. शिखर धवन 11 स्थानावर आहे, तर न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिका न खेळल्यामुळे विराट कोहली 19 स्थानावर घसरला आहे. भारताचा पुरुष एकेरीतला सध्याच्या पहिल्या क्रमांकाचा खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरनं टेनिसच्या पुरुष एकेरीच्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 100 झेप घेतली असून तो 97 स्थानावर पोहोचला आहे. कारकिर्दीत प्रथमच 100 स्थान मिळवणारा प्रज्ञेश गेल्या दशकभरामध्ये युकी भांबरी आणि सोमदेव देवर्मन याच्यानंतर भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. प्रज्ञेशनं यापुढे पहिल्या 100 आपलं स्थान सातत्यानं टिकवलं तर 4 प्रमुख ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धांमध्ये त्याला पात्रता फेरीचा अडथळा पार न करता थेट प्रवेश मिळत राहील.
युकी भांबरी सध्या 156 स्थानावर असून राजकुमार रामनाथन 128 स्थानावर आहेत. रामदेव देववर्मननं याआधीच टेनिसमधून निवृत्ती पत्करली आहे. पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा 37, दिविज शरण 39, लिएंडर पेस 75, जीवन नंदू चेझियान 77 तर पुरव राजा 100 स्थानावर आहे. महिला एकेरीमध्ये भारताची पहिल्या क्रमांकाची खेळाडू अंकिता रैना जागतिक क्रमवारीमध्ये 165 स्थानावर आहे. आसाममध्ये गुवाहाटी इथं वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेचं देशाच्या ईशान्य भागात आयोजन होत आहे. गतविजेती सायना नेहवाल आणि उपविजेती पीव्ही सिंधू या स्पर्धेचं मुख्य आकर्षण आहे. मात्र या स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीमध्ये गतविजेता एच.एस. प्रणॉय आणि उपविजेता किदंबी श्रीकांत दुखापतीमुळे सहभागी होणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये समीर वर्मा आणि पारुपल्ली कश्यप आपलं आव्हान सादर करतील. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं अडकलेल्या 700 जणांची भारतीय हवाई दलानं काल सुरक्षित सुटका केली. 2 विमानांनी जम्मू इथल्या हवाई दलाच्या केंद्रावरून एकाच वेळी उड्डाण करत 707 प्रवाशांना श्रीनगरला पोहोचवलं. गेल्या 4 दिवसांमध्ये भारतीय हवाई दलानं सुमारे 1400 लोकांना बाहेर काढलं असून त्यात बहुतांश विद्यार्थी आहेत असं संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. याआधी तिथं अडकलेल्या 309 परीक्षार्थींसह 538 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं असून भारतीय हवाई दल आणि स्थानिक प्रशासन संयुक्तरित्या बचाव आणि मदत कार्य करत आहे. दरम्यान राज्यात आज थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. उस्मानाबाद गडचिरोली चंद्रपूर बुलडाणा या जिल्ह्यात आज तापमानामध्ये वाढ झाली आहे. मात्र जळगाव ठाणे आणि सातारा जिल्ह्यात थंडी कायम आहे. महाबळेश्वर इथं काल 44 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर याच क्षेत्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्लीमध्ये अर्पित पॅलेस हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू, 9 जखमी. संसदेत मध्यवर्ती सभागृहामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या चित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणाच्या दौऱ्यावर. अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्रासह विविध विकास कामांचं लोकार्पण. राजस्थानमधल्या कथित बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मॉरिन यांची जयपूरमध्ये सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू. 3600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातला आरोपी राजू सक्सेना याची इन कॅमेरा चौकशी करण्याचे दिल्लीच्या न्यायालयाचे आदेश. आसाममध्ये गुवाहाटी इथं आजपासून वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला होणार सुरुवात. आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या 700 जणांची भारतीय हवाई दलाकडून सुटका. राज्यात थंडीचा जोर ओसरला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात. सह्याद्री वाहिनी, नमस्कार.